पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज. पिंपरीवरून मुलाला जमिनीवर आपटून मारण्याचा बापाचा प्रयत्न. दारूला पैसे न दिल्यानं बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न. नराधमाला पत्नी आणि समावाकडून जोरदार चोप. हत्येचा प्रयत्न करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली. ही घटना आहे पिंपरीची आणि त्या जखमी बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना भारतनगरमधली. आणि याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून. गोविंद, फारच धक्कादायक अशी ही घटना आहे. मुलाला जमिनीवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, काय अधिक सांगाल याबद्दल? निलिमा, खरं तर शहरामध्ये दोन घटना आहेत ज्यामध्ये व्यसनाधीन लोकांनी आपल्या कुटुंबियांना अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलेला. पहिली जी घटना आपण सांगितली त्या पद्धतीने एका व्यसनाधीन पित्याने आपल्या 4 महिन्याच्या बाळाला दारूसाठी पैसे जे ठेवले होते त्यांनी घर खर्चासाठी मागितले म्हणून पत्नीकडनं हिसकावून घेतला आणि त्याला जमिनीवर आपटून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्रीची घटना आहे. या घटनेनंतर तत्काळ त्या संतप्त आईने आणि जमावाने त्याला बेदम मारहाण केलेली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. तर दुसरी अशीच एक असंवेदनशील घटना आहे, नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. एका भावाने दारूच्या नशेत आपल्या बहिणीवरच बलात्कार केल्याची ही घटना आहे. दोन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केली गेली. मात्र या दोन्ही घटनांमधनं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे की दारूचं व्यसन त्याचे दुष्परिणाम किती वाईट असतात. पहिल्या घटनेतील जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी आता न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि जो चिमुकला आहे त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. आणि नक्कीच दोन्ही दुर्दैवी घटना आहेत असं म्हणावं लागेल.